नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 15,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि त्यामुळेच आम्ही आमच्या चॅनलचा पहिला गिव अवे करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मिळतील आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. गिव अवेचे नियम फार सोपे आहेत. पहिले तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचे आहे, या व्हिडिओ खाली छान कमेंट करायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे. आणि आजपासून ठीक 15 दिवसांनी आपल्या चॅनलवर 3 लकी विनर जाहीर केले जातील. तर सर्वांनी नक्की सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षिसे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मनाला भावणारी वास्तव चित्रण करणारी दिग्दर्शक नितीन पवार यांच्या विचारातून जन्म घेतलेली युट्यूबवरील सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे गावाकडच्या गोष्टी. सामान्य घरातील मुलांना सोबत घेऊन गावातील टॅलेंट जगासमोर मांडलं, याचा असाच एक गावाकडील मुलगा म्हणून तुमचा सार्थ अभिमान आहे. या वेबसिरीजचे 100 भाग पूर्ण झाले. सर्व भाग दर सोमवारी 10-15 मिनिटं न चुकता पाहिले. गाव आणि शहर यातील दरी कमी होण्याचा वाटा या मालकीने नक्कीच उचलला. कुटुंब, नातेसंबंध, माणूस म्हणून जगण्याची खरी गरज, या भोवती असलेलं मूल्य मनोरंजनाच्या माध्यमातून मांडलं. हे नक्कीच सर्व होतकरू आणि काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी राहील. अप्रतिम, अतुलनीय, खरंच गावाकडच्या गोष्टी बंद झाल्या असं मान्यच होत नाही. कित्येक वेळा हसवले, कित्येक वेळा हुंदके देऊन रडवले, कधी कधी बालपणात नेऊन ठेवले. एक माणूस म्हणून जगणे काय असते या गावाकडच्या गोष्टी आम्हाला शिकून गेल्या. टीम कोरीपाटी, गावाकडच्या गोष्टींचे 100 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. बापू, मनात खर केलंस, तुला कसं विसरू. संत्या, अव्या, समया, तुमच्यासारखा मित्र मिळायला नशीब लागते. सुरकी, सारिका, माधुरी, अस्सल कसलेला अभिनय करताय. गोट्या, बाब्या, निल्या, छान साथ दिलीत. नितीन सर, अप्रतिम दिग्दर्शक, गावाकडचं टॅलेंट साता समुद्रापार नेलं. गावगड्याला डिजिटल युगात मानाचं स्थान दिलं. मराठी फिल्म्सचं भविष्य सोनेरी दिसते. तुमच्या हातून भविष्यात कीर्तिवंत अजरामर कलाकृती घडतील यात नवल नाही. कुठेतरी थांबावं लागतं हे जरी सत्य असले तरी गावाकडच्या गोष्टींचा लळा लागलाय महाराष्ट्राला. एवढ्यात नको होता निरोप घ्यायला. लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येत असताना आपण मात्र असा निरोप घेणे हे मात्र मनाला हुरहुर लावून गेले. कधीच विसरू शकत नाही गावाकडच्या गोष्टी. गेली 3 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं तुम्ही. जीवन कसं जगावं हे देखील शिकवलं तुम्ही. बापू, संत्या, अव्या यांची दोस्ती कधीच विसरू शकत नाही. संत्या सुरकीची जोडी 1 नंबर. निल्या, गोट्या, बाब्या तिघांना पाहिलं की लहानपणी मित्र आठवतात. यातून प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातील सर्व जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देता येतो आणि प्रत्येक जण काही काळ त्यामध्ये वय आणि इतर सर्व टेन्शन विसरून जातो, जुन्या विचारात रमून जातो. जुन्या आठवणी ताज्या होतात. गावाचं गावपण टिकले तरच गावाला जायची मज्जा येईल. कसंही असलं तरी प्रत्येकाला आपले गाव भारीच वाटते. सिमेंटच्या जंगलातील माणसे सिमेंटगत कडक असतात, पण गावाकडची माणसे गावच्या मातीप्रमाणे असतात. शांत, धरून ठेवणारी आणि वेळेला उपयोगी असणारी. गावाकडच्या गोष्टींनी मनात घर केले त्या संपूर्ण असंच वाटतं. कायम जिवंत असेपर्यंत गावाकडच्या गोष्टींचे मनात घर असेल. संत्या, आव्या, बापू यांच्यासारखी मैत्री आता कदाचितच बघायला मिळते. निल्या आणि वैशालीचं प्रेम स्वतःच्या प्रेमाची आठवण करून देतं. बाब्या, गोट्या यांचा खोडकरपणा आणि मैत्री खूप काही आठवून देते. नितीन सरांच्या एका धाडसी प्रयोगाने महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना आपली कौशल्य उभारणीचा मार्ग तयार करून दिला, तो म्हणजे मराठी वेबसिरीज गावाकडच्या गोष्टी. पाटण तालुक्यातल्या दुर्गम अशा खेडेपाड्यात जन्मलेल्या व साता समुद्रपार जिचा डंका वाजला अशा गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीजचा सार्थ अभिमान आहे व शेवटपर्यंत राहील. गावाकडच्या गोष्टींचे 100 भाग पूर्ण झाले, त्यासाठी खूप खूप अभिनंदन. ही मराठीतली पहिली वहिली गाजलेली वेबसिरीज. दरवेळी तुम्ही नवनवीन विषय निवडले. खूप आतुरतेने फॅन्स सोमवारची वाट बघायचे. एक अधुरं प्रेम दाखवलं, जसं संत्या सुरकीचं. शाळेतली एक अल्लड प्रेमकथा दाखवली, निल्या वैशालीची. अव्या माधुरीची गोड प्रेम कहाणी दाखवली. अव्यानं मात्र लवकर बाजी मारली. राजा विद्याचं लग्न ताबात केलं सगळ्यांनी मिळून. फक्त एक गोष्ट मात्र मिसिंग वाटली, ती म्हणजे समय आणि संगीत. शेवट काय झाला नाही, बाकी मात्र बापू सारखा मित्र दाखवला. कुणाचा मित्र झाला, कुणाचा बाप झाला, तर काही वेळा आईची जागा सुद्धा त्यानं भरून काढली. शेवटी बापू आपला अशील आहे. गोट्या, बाब्या, निल्याची मैत्री लय भारी दाखवली. त्रिकूट इतका भारी आहे हा, ह्या पोरांमुळे तर मज्जा वाटायची खरी. संत्याचा आणि सुरकीचा संतुर्की हा वेब सिनेमा घेऊन आला. सगळ्या भागात सगळ्या कलाकारांनी मस्त अभिनय केला. आम्ही कधीच विसरू शकणार नाही गावाकडच्या गोष्टी. शेवटी एक आठवण करून गेला, पण खूप काही शिकायला मिळालं. आयुष्यात कितीही पुढे जा, पण अनुभवलेल्या गरिबीला आणि गावाकडच्या मातीला कधीच विसरू नका. तुम्ही असेच उत्तुंगी यश गाठावे. पुढच्या वेब सिरीज मध्ये ही असंच काहीतरी वेगळं घेऊन याल अशी आशा करतो. नितीन पवार हे म्हणजे दुसरे नागराज मंजुळेच आहेत. गाव, गावाकडच्या गमती जमती, माणुसकी, प्रेम, साधेपणा, आपुलकी, किरकोळ कारणाने भांडणं, पण लगेच विसरू
विसरून जाणं, दोस्ती कोणत्याही परिस्थितीत साथ न सोडण्याचा अलिखित करार, इतरांना वेळीच मदत करण्याची तयारी, कित्येक गोष्टींचा अभाव असताना सुद्धा अगदी मस्त मजेत जीवन जगणारी माणसं, आणि अशा कित्येक विषयावर प्रकाश टाकणारी एकाहून एक दर्जेदार एपिसोड तुम्ही गावाकडच्या गोष्टी या रूपाने आमच्या भेटीला घेऊन आलात आणि मनोरंजनाबरोबरच न कळत संस्कारही करून गेलात. 100 भागांमध्ये तुम्ही गावाकडील वास्तविक जीवन दाखवले. मैत्री, माणुसकी, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सर्व काही बघायला भेटलं आणि खूप हसलो आणि खूप रडलो सुद्धा. नितीन सर खरंच खूप गोडशेवट झाला, पण गावाकडची गोष्टी आता आमच्या भेटीला येणार नाही हे ऐकून मन कासावीत झालं. म्हणतात ना, जे सुरू होतं त्याचा शेवटही असतो. तुमच्या नवीन सिरीजची वाट पाहतोय. आजपर्यंत केलेल्या सर्व मनोरंजनासाठी तुमच्या अख्ख्या टीमचे मनापासून आभार. ही वेब सिरीज का बंद केली हे जाणून घेऊया बापू आणि नितीन सर यांच्याकडून. गावाकडच्या गोष्टी संपल्याबद्दल बऱ्याच लोकांचे फोन येतात, बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की गावाकडची गोष्टी पुन्हा कधी चालू. लोकांचं प्रेम आहे आपल्याला, प्रेम मिळण्यासाठी मला वाटतं आपण सगळा गावाकडे टोक केला होता. पण कसं होतं की मला वाटतं 100 भाग पुरेसे आहेत. एक युट्यूब सिरीज आहे ज्यात आठवड्याला भाग येत आहेत आणि साधारणतः गेले 2-2.5 वर्ष आम्ही तुमचं मनोरंजन करतोय, तर त्या मानाने 100 भाग खूप आहेत. आणि गावाकडच्या गोष्टी हा विषय असा आहे मुळात की तो कधी संपणार नाहीये, कधी थांबणार नाहीये, पण कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. आपल्याला म्हणजे हे संपणार नाही, हे सुरू राहणार. तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या मनात गावाकडच्या गोष्टी जे स्थान आहे ते कायम राहणार. फक्त गोष्टी थांबल्या आहेत, संपल्या नाहीत. पण आता कसं झालं की तीन पर्व केले आणि बऱ्यापैकी जे सांगायचं होतं आतापर्यंत ते सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आणि इतकं पुरेसं आहे. कसं आहे, कधी कधी काय होतं आपल्याला, समजा मी साधं उदाहरण देतो की आपलं गुलाबजाम आवडतं, बरोबर ना, गोड आवडतं एखादा, मग तुमची भूक आहे तेवढंच तुम्ही खाणार ना. एका लेवलला नंतर तुम्ही बास म्हणणार, तर तुम्ही बास म्हणायची वेळ येऊ नये म्हणून आम्ही स्वतःच बास केले की आत्ता हे दिलेलं हे मनोरंजन पुरेसं आहे. आणि काय होतं की 3 वर्ष तर एकच मालिका करतोय आम्ही, नव्याने काही प्रयत्न झालेले नाहीत, नव्या कलाकारांना संधी मिळालेली नाहीये, आम्ही स्वतःच्या आमच्या कक्षावरून जाऊन पाहिलेलं नाही की आम्ही किती करू शकतो, काय काय आम्हाला जमतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही ठरवलं की कधीतरी हे थांबणारच आहे, 100 भाग हे परफेक्ट आहेत. आणि जसं ह्या कलाकारांना तुम्ही मनात स्थान दिलं तसं नवीन कलाकारांना सुद्धा तुम्ही मनात स्थान द्यावं. कारण शेवटी काय आहे की तळागाळातले कलाकार पोहोचावे, तुमच्या जनमानसात ते रूढ व्हावे, हाच वेब सिरीजचा मेन मुख्य हेतू होता. जेव्हा गावाकडच्या गोष्टी सुद्धा तेव्हाही हाच हेतू होता की जी तळागाळात माणसं राहिली, ज्या कलाकार वंचित राहिले त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांनी प्रकर्ष द्यावं.